आता इतर काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. शरद पवारांनी गंभीर आरोप केलेले आहेत. घड्याळाचं बटन दाबल्यानंतरही कमळाला मत गेल्याचं मी प्रत्यक्ष पाहिलंय, त्यामुळे ईव्हीएम मशीनबाबत चिंता वाटते असं मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलंय. हैदराबाद आणि गुजरात या ठिकाणची काही ईव्हीएम मशीन काही लोकांनी माझ्यासमोर ठेवली आणि मला बटन दाबायला सांगितलं. मी घड्याळासमोरचं बटन दाबलं आणि कमळाला मत गेलं. हा प्रकार मी माझ्या डोळ्यानं पाहिला असं शरद पवार यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे जी व्यक्ती हयात नाही, ज्यांची हत्या झाली, त्या व्यक्तीसंदर्भात अशी भाषा करणं योग्य नाही. राजीव गांधींवरील मोदींच्या टीकेला शरद पवार यांनी हे प्रत्युत्तर दिलंय. साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. चिंता वाटते मशीनची, पण माझ्यासमोर काही लोकांनी हैदराबादच्या आणि गुजरातमधल्या मशीन ठेवली आणि मला सांगितलं जावाच होईल. मी घड्याळावर जावलं आणि तिथं कमरावर गेले, तर मी स्वतः पाहिजे तर ते हे सगळ्याच मशीनमध्ये असं असेल असं मी म्हणत नाही, पण हे मी पाहिलेलं आहे. म्हणून आम्ही त्याच्याबद्दलची काळजी व्यक्त केली. म्हणून आम्ही कोर्टामध्ये गेलो आणि तुम्ही पाचच जे बोलणार ते 50 वजाची आम्ही विनंती केली. जर जर आता कोर्टाने आमचं म्हणणं ऍक्सेप्ट नाही केलं ते हयात या व्यक्तीचा त्याचा मृत्यू हा क्रेजदायक असा तर कोणाला नाही. आणि ज्या कुटुंबामध्ये दोन व्यक्ती देशाचा प्रधानमंत्री झाल्या आणि ज्यांची हत्या झाली, म्हणजे एवढा मोठा त्याग एखाद्या कुटुंबाने केल्याच्यानंतर त्याच्यासंबंधी या पद्धतीची भाषा होणं हे स्वाभाविक नाही.